नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। पोलिसांनी सांगितलं की आत्महत्या केली त्यांनी, तुम्ही सांगता त्याची हत्या झालेली आहे, नेमकं काय प्रकरण होतं ते सांगा। मारणारे कोण होते? नजरी पडे मालकाचे, आमच्या नजरी पडे, आम्ही घरी असल्याचं आम्हाला काय माहीत होणार आहे, यांच्या नजरी पडे। काय नाव त्यांचं, कोण होतं तुम्हाला, त्यांना अटक केली होती पोलिसांनी, कोण होते? पोलिसांनी कारवाई काय केली? माझं नाव गोविंदा सरबा पवार आहे आणि माझं चुलत भावाचा मर्डर झालेला आहे 9 तारीख 2018 वार शुक्रवारी घटना झाली। शुक्रवारी सकाळी 9:30 ते 8:30 दरम्यान की म्हणजे गंगेला जात असताना एक बाईकवरती मित्रासोबत जात होतं, तर हे पाठीमागून जी 2 आरोपी आहेत त्याच्यामागची एक घटना अशी आहे की बाबा त्याच्या 1 दिवस अगोदर त्याच्या पत्नीला तो एवढंच बोलला होता नदीला, तो बाथरूमला जात होता, त्याची ती आरोपीची पत्नी जी आहे ती कपडे धुण्यासाठी नदीला येत होती की सकाळी सकाळी आली, तर तिला एवढंच बोलला की तो वहिनी तुम्ही एकटेच आला धुणधुवीला, सोबत कोणाला आणलं नाही, फक्त हाच आरोप तेवढंच तो बोला। आता त्याच्या पत्नीनं पतीला जाऊन त्याला काय सांगितलं त्या बाईनं ते काय माहीत नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या म्हणजे चुलत भावाचा जे आहे त्यांना सकाळी नदीला गाठलं, त्यांनी नदीला गाठून मारहाण केली, जातीवाचक शिवी दिली, चपलानं मारलं, बाईकवरती खाली ओढलं, ते 2-4 माणसांनी पाहिलं, त्यातले एकाला मी फोन नंबर घेतलेला, त्यांना विचारलं, त्यांनी मला 12:00 सांगितलं, त्यांचा कॉल रेकॉर्ड बी आहे। त्याच्यानंतर घरी येऊन वडिलाला त्यांना सांगितलं की मला दोघाजणांनी मारलं, त्यांनी मारहाण केली गंगेत। नंतर तो वडिलाला सांगून वडील म्हणले आधी संध्याकाळी बघू हा, नंतर ह्याला म्हणले तू गाईला बाटू पान आणून टाक, तो बाटू पान आणून टाकण्यासाठी जो शेतात गेला तो त्याच्यानंतर वाट बघितली की एवढा वेळ लागत नाही, 1/2 तासात माणूस जाऊन येतो, तर 2 तास झाले तो आला नाही म्हणून ते शेतात गेल्याच्यानंतर जे आरोपी आहेत त्यांचं दुसरीकडे एक शेत आहे बाटूचं, जे आरोपी आहेत त्यांना ते तिथं टाकून पळून गेले ते, आणि त्याच्यानं वडील येत होते, वडिलाला पाहून ते पळून गेले। त्याच्यानंतर तिथून वडिलांना बॉडी एका बैलगाडीमध्ये गावात आणली, गावातून म्हणजे वडिलाला असं वाटले वा काय नेमकं, वडिलाला माहीत नव्हते काय झालं, म्हणून जिवंत आहे का काय काहीतरी झालं म्हणून त्याला बैलगाडीत आणून दवाखान्यात न्यायचा प्रयत्न त्यांनी केला होता। गावात आणून परत एक पिकअपमध्ये वाहनामध्ये टाकले नदीमध्ये आणि परत मला बोलवले, त्यांनी कॉल केला, मी पाहिलं आहे किंवा जिवंत नाही आहे काय, तर जखमा इथले जखमा पाहिल्या। त्याच्यानंतर वडिलांनी मला ते सांगितलं, त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये बॉडी नेली, तिथून पोलिसांनी ते बोलले की तुम्ही दवाखान्यात सरकार दवाखान्यामध्ये घेऊन जा पोस्टमॉर्टम, तिथे गेल्याच्या नंतर आम्ही ते बॉडी तिथं नेली, तर डॉक्टर तिथं आलते, डॉक्टरनी इथला चट्टा पाहिल्याच्यानंतर डॉक्टर असे बोलत होते की हा म्हणजे शॉट लागलेला म्हणजे जळालेला भाग आहे की मानेची जखमा पाहून। नंतर त्यांनी कपडे काढल्यानंतर डाव्या हाताला इथं जखमा आहे, ते आम्हाला बी माहीत नव्हते, कपडे काढल्याच्यानंतर आम्ही पाहिल्याच्यानंतर आम्ही डॉक्टरला प्रश्न केला, डॉक्टर म्हणले इथं असू शकते, म्हणलं शॉर्ट जरी लागलं तर थोडं जळतं, इतकं जळत नाही, मग मानाला जखमा कशा की, आणि परत पॅन्ट काढल्यानंतर पाठीमागं जे आहे ते पाठीमागं चट्टे आम्हाला दिसले, आम्हाला हे शॉर्ट म्हणजे शॉर्टचा प्रकार नाही आहे काय, तो म्हणले नाही तो खांब्याला लटकला असेल, ते खांब्यावरून किंवा ते सरपटला असेल असे ते बोलले। आमच्याकडे फोटो बी आहेत, त्यांची व्हिडिओ क्लिप बी आहे। त्याच्यानंतर ते डॉक्टर म्हणले की आम्ही PM करून आम्ही जे आहे काय ते सांगू बोलले काय, पण
त्यांनी रिपोर्ट असा बनवला डॉक्टरनी किंवा यांनी पॉयझन घेतलं म्हणून. पॉयझन जर घेतलं असतं तो तोंडातून फेस येतो तसा कुठलाही प्रकार नव्हतो. गळ्याला इथं चट्टे होते त्यांना आम्ही एवढं पण बोललो तर किंवा तुम्ही आमचा PM जे आहे CCTV कॅमेऱ्यामध्ये करा, त्यांनी तो पण केला नाही. त्याच्यानंतर पोलीस पंचनामाला गेले स्पॉटवरती, तिथे शेजारी आहे, शेजाऱ्यांनी पाहिलेलं आहे बैलगाडी ते टाकताना. शेजारी आज साक्ष द्यायला तयार नाहीत. आमची म्हणजे कमी संख्या असल्यामुळे मागासवर्गीय आली आणि ते म्हणजे एक मराठा आणि धनगर त्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यामध्ये आणखीही लोक आहेत सहभागी पण सध्याला ते दोनच होते, बाकीचे त्यांचं ते काय माहीत नाही. नंतर पोलिसांना आम्ही ते पंचनामा केला ते शेजारींनी फक्त एवढं सांगितलं की वा स्पॉटला इथं आहे, बाकीचं ते काय सांगत नाहीत, ते त्यांच्या ह्याच्यात म्हणजे हे. त्याच्यानंतर पोलिसांनी आम्ही पोलिसांना म्हणलो की 302 आमचा गुन्हा लागू करा. पोलिसांनी काय ऐकलं नाही. वडिलाला वडील म्हणत होते, वडिलाचा जवाब घेतला. वडिलांसाली माझ्यासमोर ते पळून गेले, परंतु पोलिसांनी त्या टायमाला हो म्हणले. त्यांनी जे वडिलाला लिहिता वाचता येत नाही त्यांचा तो फायदा त्यांनी घेतला. हे अंधापुरी तालुका पाथरी जिल्हा परभणी इथे जे आमचे समाजबांधव आहेत पवार कुटुंबियाचं जे हत्याकांड झालेलं आहे त्याची माहिती ज्या क्षणी आम्हाला माहिती पडली आमच्या समाजबांधवांकडनं त्याच क्षणी आम्ही संपूर्ण माहिती घेऊन कोरेगाव स्टेशन येथे या समस्त कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून रिपब्लिकन पक्ष असेल, चर्मकार महासंघ असेल, अनेक सामाजिक संघटनांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष आणि संयुक्त विद्यमाने या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांची पीडित कुटुंबियाची जी मागणी आहे 302 जो गुन्हा नोंद व्हावा, जो तपास आत्महत्येच्या दिशेने होत आहे तो आत्महत्येच्या दिशेने तपास न करता तपास अधिकाऱ्यानं खुनाच्या दिशेनं तपास करावा आणि ह्या पीडित कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. आंदोलन करूनच आम्ही थांबलो नाही आहेत. तर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांसोबतसुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे. साहेबांनीसुद्धा तपास अधिकारी असतील किंवा जे काही पोलीस प्रशासन असेल त्यांनासुद्धा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याचा जाब विचारलेला आहे आणि अजूनसुद्धा यापुढेसुद्धा रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की या पवार कुटुंबियांना न्याय मिळायलाच पाहिजे आणि ज्यांनी ही हत्या घडून आणलेली आहे याची सखोल चौकशी करून आठवले साहेबांची सुद्धा मागणी आहे की CID चौकशी झाली पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचाही असो, आम्ही जरी सत्तेत असू, परंतु दलित बांधवावरती जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे आणि न्याय मिळायलाच पाहिजे, मग काँग्रेसचं सरकार असो किंवा आत्ताचं BJP सरकार असो, परंतु दलित बांधवांना न्याय मिळायला पाहिजे कारण ते भारताचे नागरिक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तपास अधिकाऱ्याने बघितलं पाहिजे. ज्याप्रमाणे पीडित कुटुंबियाची मागणी होती की ऑनलाईन कॅमेरा त्यांची पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे, तोसुद्धा झालेला नाही आहे. ज्याप्रमाणे ते रिपोर्ट मागतायत रिपोर्ट देणे हे जरुरी आहे. ज्या पीडित कुटुंबियाने मागणी असते त्यावर आपण FIR पूर्ण कॉपी आणि तपास अधिकाऱ्यांनी जो तपास केला आहे तो देण्यात येतो, परंतु तोसुद्धा ह्या पीडित कुटुंबियांना देण्यात आला नाही. याचंच कारण म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे आणि तपास अधिकारी असतील किंवा त्या विभागातील आमदार म्हणा जे काही सत्ताधारी असतील किंवा सत्तेच्या बाहेर असतील या लोकांनी मिळून ज्याप्रमाणे पीडित कुटुंबीय सांगतात की त्यांनी पैसा जमा करून एक समाज म्हणून नव्हे परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून ह्या पवार कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही मराठा किंवा दलित ही मागणी करत नाही आहोत, परंतु जे दोषी असतील त्यांना कारवाई झाली पाहिजे. यानंतरही रिपब्लिकन पक्ष गप्प बसणार नाही. मी आजच पत्र माननीय थूल साहेब जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की तुम्ही प्रत्यक्ष त्या गावी भेट द्या आणि सखोल प्रकरणाची चौकशी करून पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्याची मागणी रिपब्लिकन पक्ष वारंवार करत राहणार आहे. फिल्म, क्राइम, राजनीति और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज़.